नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं ई स्टडी सर्कल या आपल्या फ्री एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मित्रांनो आपलं हार्दिक स्वागत करत आहे. एम पी एस सी घटकची परीक्षा आता होऊ घातलेली आहे आणि इतरसुद्धा परीक्षा आता होणारच आहे समोर, त्यालाच अनुसरून मित्रांनो आपण तुमच्यासाठी स्पेशल जे आहे महत्त्वाचे सराव प्रश्न संच घेऊन आलेलो आहोत. तरी मित्रांनो काही सॅम्पल प्रश्न समोर दिलेलेच आहे, तर आपण वेळ न वाया घालवता आपण समोर वळूया आणि लेक्चरची सुरुवात करूया. त्या अगोदर आपण नवीन युजर असाल तर आमच्यासोबत तुम्ही जुळू शकता, सर्व तुम्हाला लेक्चर्स मिळतील, तुम्हाला नोकरीचे अपडेट्स मिळतील आणि तुम्हाला चालू घडामोडीसुद्धा मिळतील चॅनलवरती. तरी तुम्ही सबस्क्राईब करू शकता, नोटिफिकेशन बोलवू शकता. तर बघा, वनस्पती विज्ञानचं जनक कोण आहे? अरस्तू, डार्विन, थायो, फ्रेस्टस की यापैकी नाही, असे काही पर्याय दिलेले आहे. 3 सेकंदाचा वेळसुद्धा मिळणार आहे आणि लगेच योग्य उत्तरसुद्धा माहीत पडणार आहे. थोयो फ्रेस्टस नावाचे जे आहे वनस्पती विज्ञानचे जनक आहे, लक्षात ठेवा. सोबतच अरस्तू कोणाचे आहे? तर जीवविज्ञान आणि जंतुविज्ञानचे आहे. आधुनिक विज्ञानचे काल लिनियस आहे. तर रक्तविज्ञान एंजिओलॉजी ज्याला म्हणतात त्याचे विलियम हार्वे आहे, लक्षात ठेवा. एम पी एस सी अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारेल. बालकांसाठी राबवण्यात येणाऱ्या लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत त्रिगुणी लस दिली जाते. लहान जे बालक असतात त्यांना हे त्रिगुणी लस दिली जाते. यात कोणत्या रोगांपासून प्रतिबंधक होत नाही असं म्हटलेलं आहे? तर योग्य उत्तर याच्यामध्ये आपण जाणून घेऊया, काही पर्याय तुमच्या समोरच आहे. तर मित्रांनो योग्य उत्तर गोवर. बालकांसाठी राबवण्यात येणाऱ्या लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत त्रिगुणी लस दिली जाते. याच्यामध्ये घटसर्प, डांग्या, खोकला, धनुर्वात असतो, गोवर हा रोग नसतो. बाकी हे 3 रोग याच्यामध्ये असतात. बाळ 1.5 महिन्याने झाले की त्याला त्रिगुणी लस टोचली पाहिजे व पुढील दर महिन्याने आणखी 2 दा टोचली पाहिजे. यामुळे घटसर्प, डांग्या, खोकला, धनुर्वात याच्यापासून संरक्षण मिळते. 1.5 ते 2 वर्षांनी आणखी 1 बूस्टर डोससुद्धा असतो याचा. कोणते विधान योग्य आहे? 1986 एड्सचा पहिला रुग्ण 1986 सापडला. ए राष्ट्रीय एड्स समिती ही उच्चस्तरीय स्थापन झाली 1986. 1952 नॅकोची स्थापना झाली. कुठले विधान याच्यातले बरोबर आहे असं म्हटलेलं आहे? तर तिन्ही जे विधान आहे ते योग्य आहे. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाबद्दल विचार करा आणि योग्य विधान निवडायचं आहे. स्थापना राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची झाली 1993 12 ऑक्टोबर 1993. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश अध्यक्ष असावा आणि याचं मुख्यालय दिल्लीला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार योग्य उत्तर आहे. तिन्ही हे ऑप्शन जे दिलेले आहे ते योग्य आहे. मुख्यालय दिल्लीला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जे आहे अध्यक्ष असतात आणि स्थापना 1993 झालेली आहे 12 ऑक्टोबरला. याचा अधिनियम आहे मानव अधिकार अधिनियम 1993, नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन, न्यू दिल्ली, इंडिया. त्यानंतरचा प्रश्न घेऊया मित्रांनो. मसुदा समितीमध्ये एन माधवराव यांनी राजीनामा दिल्यामुळे मित्तर यांची नियुक्ती करण्यात आली. एका सदस्याच्या मृत्यूनंतर कृष्णाचार्य यांची नियुक्ती करण्यात आली. याच्यातले कुठले विधान बरोबर आहे? तर दोन्ही विधान बरोबर आहे, सत्य आहे. 29 ऑगस्ट 1947 रोजी घटनेची मसुदा समिती निर्माण डी पी खैतान यांच्या मृत्यूनंतर जी आहे नियुक्ती करण्यात आली. एका सदस्याच्या मृत्यूनंतर कृष्णाचार्य, तर डी पी खैतान यांच्या मृत्यूनंतर यांची नियुक्ती झाली. समोर वळूया अजून माहिती. अलादी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर कन्हैयालाल मुन्शी, गोपाळस्वामी अय्यंगर, मोहम्मद सादुल्ला, टी टी कृष्णाचार्य, डी पी खैतान यांच्या मृत्यूनंतर टी टी कृष्णाचार्य यांची नियुक्ती झाली आणि बी एल मित्तर यांच्या राजीनाम्या दिल्यानंतर ई एन माधवराव यांची जी आहे नियुक्ती करण्यात आली. तर मसुदा समितीचे हे सदस्य आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. एखादा प्रश्न याच्यावरती नेहमी एम पी एस सी विचारत असते. भारतात गणराज्य आहे. भारतातील राष्ट्रपती प्रत्यक्षरित्या जनतेकडून निवडले जातात. काय म्हटलेलं आहे? वरील वाक्य पूर्णतः बरोबर आहे. वाक्याचा पूर्वार्ध बरोबर आहे पण उत्तरार्ध चूक आहे. वरील वाक्य पूर्णतः चूक आहे यापैकी नाही. तर वाक्याचा पूर्वार्ध बरोबर आहे, गणराज्य आहे, परंतु राष्ट्रपती हे जे आहे प्रत्यक्षरित्या नसतात, अप्रत्यक्षरित्या यांची निवड होते. घटना कलम 54 अप्रत्यक्ष निवडून दिले जातात. राष्ट्रपती लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य आणि राज्य विधानसभा सदस्य त्यांना निवडून देतात. हे सुद्धा लक्षात ठेवा. लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेचे सदस्य त्यांना निवडून देतात राष्ट्रपती यांना. गिरधर मालवीय समिती 2016 केंद्र सरकारकडून कोणत्या उद्देशासाठी स्थापन केली गेली? गिरधर मालवीय समिती 2016. तर योग्य उत्तर आहे, गंगा नदी स्वच्छतेसाठी कायदा प्रारूप तयार करण्यासाठी ही गिरधर मालवीय समिती 2016 स्थापन करण्यात आली. देशातील पहिली गर्भाशय प्रत्यारोहण शस्त्रक्रिया कुठे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली? पर्याय तुमच्या समोरच आहे. योग्य उत्तर आहे पुणे.
देशातील पहिली गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ही पुण्याला करण्यात आली. पुण्यातील गॅलॅक्सी केअर लेप्रोस्कोपी इन्स्टिट्यूट. खर्च नियमनापेक्षा अधिक प्रमाणात महसूल वाढ करणे या मार्गाचा अवलंब भारतीय कर पद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी शिफारस कोणत्या समितीने केली? म्हणजे खर्च कमी झाला पाहिजे आणि महसूल जास्त आला पाहिजे. विजय केळकर समितीनं याचा वापर करायची, जे अवलंब करायचं, कर पद्धतीमध्ये बदल घडवून आणण्याची शिफारस केली होती. सत्यविधाने ओळखा. पॅरिस हवामान करार 12 डिसेंबर 2015. हा करार 4 नोव्हेंबर 2016 पासून लागू. अमेरिका याच्यातून बाहेर पडला. पॅरिस हवामान करार तिन्ही ऑप्शन बरोबर आहे. पॅरिस हवामान करार झाला 12 डिसेंबर 2015 ला, 4 नोव्हेंबर 2016 पासून लागू झाला आणि अमेरिकानंतर याच्यातून बाहेर पडला. कोणते राज्य सर्वप्रथम GST ची अंमलबजावणी करणारं राज्य ठरलं भारतात? तर आसाम जे आहे, आसाम हे सर्वप्रथम यांनी GST लागू केलं होतं. करोना हा एक विषाणूजन्य आजार आहे, याला कोविड-19 असं नाव दिलेलं आहे. दोन्ही पर्याय बरोबर आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार विषय सत्यविधान ओळखायचे आहे. पहिला महाराष्ट्र भूषण पु ल देशपांडे यांना दिला गेला. 2010 चा महाराष्ट्र भूषण जयंत नारळीकर यांना दिला गेला. दोन्ही पर्याय बरोबर आहे, ए आणि बी. पहिला पु ल देशपांडे, तर 2010 चा जयंत नारळीकर. इथे संपूर्ण लिस्टसुद्धा दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. लता मंगेशकर 1997, आता नुकतंच निधन झालं तर विचारू शकता. लता मंगेशकर 1997 चा त्यांना जो आहे महाराष्ट्र भूषण आहे. अयोग्य विधान विचारात घ्या, ओळखा. WHO ने जाहीर केलेले जागतिक आरोग्य आणीबाणी काही पर्याय दिलेले आहे. 2009 पोलिओसाठी, 2014 स्वाईन फ्लूमुळे. तर 2009 स्वाईन फ्लूमुळे, ओके, आणि 2014 पोलिओसाठी. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा, मुंबई, अमरावती की हिंगोली? बुलढाण्यामध्ये आहे लोणार. खाऱ्या पाण्याचं हे जे आहे उल्कापातामुळे तयार झालेलं सरोवर आहे. मेघालयाची राजधानी दिसपूर, शिलाँग, इटानगर. शिलाँग ही मेघालयाची राजधानी आहे. लिंबाच्या रसामध्ये कोणतं ॲसिड असतं? सायट्रिक ॲसिड असतं लिंबाच्या रसात. गांधीजींनी भारत छोडो हा नारा कुठल्या वर्षी दिला? 1942 मध्ये. सायना नेहवाल ह्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? ह्या बॅडमिंटन पट्टू आहे. भारताच्या मध्यातून कोणतं वृत्त गेलेलं आहे? तर कर्कवृत्त गेलेलं आहे मध्यातून. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहराच्या दरम्यान आहे? तर मुंबई नागपूर महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? फुटबॉलशी संबंधित आहे संतोष ट्रॉफी, लक्षात ठेवा. खेळ आणि ट्रॉफ्या तुम्ही बघू शकता GK च्या लेक्चरमध्ये. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. तर मसुदा समितीचे अध्यक्ष जर विचारलं तर माहीत असेल तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रत्नागिरीमध्ये आहे जैतापूर अणुविद्युत. लोकसभेत महाराष्ट्रातील किती खासदार असतात? तर 48 खासदार असतात लोकसभेत महाराष्ट्रातून. बीबीका मकबरा हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? औरंगाबादमध्ये आहे बीबीका मकबरा. ताजमहाल कोणत्या नदीकाठी वसलेला आहे? तर यमुना नदीकाठी ताजमहाल आहे. सर्वप्रथम 1957 मध्ये वृद्धांच्या निवृत्तीवेतनाचा कायदा कोणत्या राज्यांनी संमत केला आहे? उत्तर प्रदेशने केलेला आहे 1957 मध्ये वृद्धांच्या निवृत्तीवेतनाचा कायदा. गोंडवाना विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली जिल्ह्यात गोंडवाना विद्यापीठ आहे. आवळ्यात कोणतं जीवनसत्व असतं? क जीवनसत्व असतं आवळ्यात. कोणार्क येथे कोणते सुप्रसिद्ध मंदिर आहे? कोणार्क येथे सुप्रसिद्ध मंदिर एकमेव मंदिर आहे, सूर्य मंदिर भारतातलं. कोणार्क हे ओडिसामध्ये आहे, पुरी जिल्ह्यामध्ये हे मंदिर आहे. जगन्नाथ मंदिर पासून 21 मील उत्तर पूर्व समुद्र तटवर चंद्रभागा नदीच्या किनारी हे सूर्य मंदिर आहे. ग्रामगीता हा जो ग्रंथ आहे हा कोणी लिहिला? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता रचलेली आहे. ग्रँडमास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो? ग्रँडमास्टर शतरंज म्हणजेच चेस. बॉम्बे हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पन्नासाठी संबंधित आहे? बॉम्बे हाय तर पेट्रोलियम. मीराबाई चानू ह्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे? वेट लिफ्टर आहे मीराबाई चानू.
भारताचे राष्ट्रपती राज्यसभेत किती सभासद नियुक्त करू शकतात? भारताचे राष्ट्रपती राज्यसभेत 12 सभासद जे आहे नियुक्त करू शकतात. जास्तीत जास्त 245 असतात, 233 राज्याच्या आणि केंद्राच्या विधिमंडळातून येतात, तर 245 मधले जे राहिलेले मग 12 आहेत ते राष्ट्रपती निर्देशित असतात. जायकवाडी धरण कोणत्या शहरात आहे? पैठण या ठिकाणी औरंगाबादमध्ये. राज्य मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी अशी व्यक्ती आरूढ होऊ शकते जिने कुठल्या पदी काम केलेलं आहे? उच्च न्यायालयातील त्या कमीत कमी मुख्य न्यायाधीश असेल अशा जे आहे राज्य मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी आरूढ होऊ शकते. SEZ म्हणजे काय होतं? स्पेशल इकॉनॉमिक झोन. मतदार दिन भारतात कधी साजरा केला जातो? 25 जानेवारीला, विचारू शकतात. भारतातील कोणते राज्य रबरच्या उत्पादनात अग्रेसर आहे? तर केरळमध्ये रबर उत्पन्न जास्त होतं, अग्रेसर आहे. तर अशा पद्धतीने हे प्रश्न उत्तर जाणून घेतलेले आहे. तरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सर्व एज्युकेशन ग्रुपवर तुम्ही शेअर करू शकता, जेणेकरून आम्हाला सपोर्ट होईल आणि असेच आम्ही तुमच्यासाठी लेक्चर घेऊन येऊ. तरीही धन्यवाद.